शिवसेना आणि शिवसेना अशी महाराष्ट्रातल्या ज्या काही मोजक्या जागांवर लढत आपल्याला बघायला मिळणार आहे त्यापैकीच एक म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कुणी किती मी आपटली तरी शिर्डीतून शिवसेनेचा उमेदवार आरामशीर निवडून येणार हे समीकरण फिक्स होतं. अगदी 2009 मध्ये आघाडीच्या रामदास आठवले यांना पाणी पाजत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचौरे यांनी पहिल्याच निवडणुकीत खासदारकीचा मान मिळवला. यानंतर अनेक निवडणुका येऊन गेल्या पण शिर्डीवरची शिवसेनेची पकड कधीच निसटती राहिली नाही. 2014-2019 या सलग दोन्ही टर्मला खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेच्या बंडात शिंदेंना ताकद दिली. काहीही झालं तरी शिंदेच्या वळचणीला जाऊन बसलेल्या खासदारांना पुन्हा निवडून आणायचं नाही असं चंगत जणू ठाकरेंनी बांधलाय. म्हणूनच लोखंडेंची दोन हात करायला ठाकरेंनी भाऊसाहेब वाघचौरे यांना मैदानात उतरवले. त्यामुळे सर्व धर्म समभाव आणि श्रद्धेचं केंद्रबिंदू असणाऱ्या शिर्डीत आता कुठल्या शिवसेनेला कौल मिळणार? शिर्डीत धनुष्यबाण ताणला जाणार की मशालीने आसमंत उजळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये. नमस्कार, मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. व्हिडिओ पाहण्यापूर्वी एक महत्वपूर्ण आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील आणि भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मोठे नेते याच मतदारसंघातले. 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. यावेळी भाऊसाहेब वाघचौरे यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव केला. 2014 साली सेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. ऐनवेळी वाघचौरे यांनी शिवसेना सोडल्याने माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली. यावेळी मोदे लाटे तर सदाशिव लोखंडे यांना अवघ्या 16 दिवसात खासदार होण्याचा मान मिळाला. 2014 मध्ये अगदी लास्ट मोमेंटला उमेदवारी मिळून देखील लोखंडे यांनी जिंकून दाखवलं. याचंच बक्षीस म्हणून की काय शिवसेनेने 2019 च्या तिकीट वाटपात त्यांचं तिकीट कायम ठेवलं. यावेळेस त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होते श्रीरामपूरचे तत्कालीन विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे, तर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाकपकडून बन्सी सातपुते, वंचित बहुजन विकास आघाडीकडून संजय सुखदान यासह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे अनेक अर्थाने महत्वपूर्ण आणि अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण पुन्हा एकदा लोखंडे यांनी आपली ताकद दाखवली आणि सगळ्यांना पुरून उरून शिर्डीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवलाच. पण शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेची जमिनीवरची समीकरणं पुरती बदलून गेली. शिवसेनेसाठी विजय खेचून आणणाऱ्या लोखंडेंनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोखंडे शिर्डीच्या राजकारणात पुरते मुरले असल्याने यंदाही महायुतीकडून त्यांनाच मैदानात उतरवलं जाणार हे फिक्स होतं. झालंही तसंच, सदाशिव लोखंडे यांना शिर्डीमधून सलग 3रा लोकसभेची उमेदवारी मिळाली. तर त्यांच्या विरोधात लोकसभेचं बिगुल वाजवण्याच्या आधी ठाकरे गटात आलेल्या भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डीतून तिकीट देण्यात आलंय. शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार होण्याचा मान वाघचौरे यांना मिळाला होता. शिवसेनेची 2 शकल झाल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत विजयाच्या हॅट्रिकची आशा बाळगून असणाऱ्या लोखंडेंना आसमान दाखवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. तर आता शिर्डीतील जमिनीवरचं गणित कसं आहे त्यावर एक नजर टाकूया. शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघात आघाडीचे आतापर्यंत वर्चस्व बघायला मिळालेलं आहे. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत गडाखांनी शिवसेनेकडून मंत्रीपद भूषवलं. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अकोल्याचे किरण लहामटे अजित पवारांसोबत गेल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद सध्या वाढलेली दिसते. तर संगमनेर येथे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर येथे काँग्रेसचे लहू कानडे आणि नेवासे येथे शंकरराव गडाख येत्या काळात महाविकास आघाडीसाठी मोठी ताकद ठरतील.
यात तीळ मात्र शंका उरलेली नाहीये. त्यातही लोखंडे यांना बसू शकणारा अँटी इन्कम्बन्सीचा संभाव्य फटका, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सुप्त सहानुभूतीची लाट मतदारसंघांमध्ये असल्यामुळे महायुतीला जोशमध्ये होश घालून चालणार नाही हेही तितकंच खरंय. यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा शिवसेनेचा भगवा दिल्लीत फडकवणाऱ्या वाघचौरे यांना त्यानंतर इच्छा असतानाही लोकसभेचं मैदान मारता आलं नाही. वाघचौरे यांनी पक्ष बदलले मात्र रिझल्ट सेम. शिवसेनेपुढे त्यांचा काही निभाव लागला नाही. शिवसेनेशी नाळ तुटलेल्या वाघचौरे यांना ही संधी मिळाली शिंदेच्या बंडानंतर. शिर्डीतील विद्यमान खासदारांनी शिंदे गटात उडी घेतल्याने ठाकरे गटासाठी मतदारसंघात तयार झालेली नेतृत्वाची पोकळी वाघचौरे यांनी भरून काढली. ठाकरे गटात प्रवेश करत त्यांनी लोकसभेचं तिकीटही मिळवलं. त्यामुळे ठाकरेंचा हा डाण्या वाघ सलग तिसऱ्या टर्मसाठी मैदानात उतरवलेल्या लोखंडेंना पुरून उरणार का? असली शिवसेना नकली शिवसेना असा वाद सध्या राजकारणाच्या पटलावर चालू झालाय, त्याचं उत्तर शिर्डीच्या निकालातून मिळू शकतं का? तुम्हाला काय वाटतं, शिवसेना वर्षी शिवसेना या समोरासमोरच्या लढतीत संभाव्य विजेता कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.